नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. या व्हिडिओच्या आधी एक डिस्क्लेमर आहे. ज्याला रिलिजियस, ज्याला धार्मिक अंगाने काही शब्द आले, तर त्याला तुम्ही कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी म्हणून ते आलेले शब्द आहेत असं त्याला बघू नका. दुसरी गोष्ट आहे की इतिहासाचं मूल्यमापन आपण आपल्या आपल्या आकलनानुसार करत असतो. जे दस्त उपलब्ध असतात, त्या कंटेम्पररी तेव्हाच्या ज्या काही गोष्टी आपल्याला ग्रंथ स्वरूपामध्ये कुठल्या तरी ऐतिहासिक कुठल्या तरी कार्यालयीन नोंदीमध्ये ज्या सापडलेल्या असतात, त्याची सगळी गोळाबेरीज म्हणून आपण शालेय जीवनापासून त्या इतिहासाचं आकलन करत असतो. आणि त्यामुळं त्याही पातळीवरती तुम्ही या आमच्या ह्या व्हिडिओचं विश्लेषण करू नका. तर ही जी माया आहे, औ मी जसं म्हणलं तसं, आमची माझी मावशी ह्याच वयाची होती, गेली आता ती, नाही गेल्या वर्षी गेली. आणि ती मला म्हणायची, अक्षण झाला म्हणजे रजाकाराच्या काळात सातवी आठवीला होती, आणि तुमचं वय तवा तवा असत मी तिसरीला, तवा शाळाला ही नव्हत्या किंवा आईला दंबर होता कवा शाळेत जायचं, कवा मास्तरला भाकरच करायला वाटते, इदळून करायला वाटत, त्याला डोकं होत पण ती शिकू दिलं नाही मला कोणा. तर लहानपणी मग पुन्हा आई वाटते, अक्षण झाल्यावर दुसऱ्या वर्षीचं आई वाढली, पुन्हा इथं मावळ्यानं दिलेले इथं आणलं, पुन्हा इथं सांभाळ केला आणि त्यांच्याच मुलाला दिलं. बर, वडील सुद्धा माझं इथंच होत, म्हणजे आत्याच्याच मुलाला दिलं. हा, आत्याच्या मुलाला दिलं. आणि मग ज्या दिवशी राजा करायले त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी काय लोक शनिवारचा बाजार होता, लागले पळायला गेली बाजारात, काही लोक मारली इकडं, काय मारली काय इकडं पळाली, काय तिकडं पळाली, रेडिंग आणि केला. मग संध्याकाळी वावराने बसला, कुणी येईना, भुका लागल्या, लेकर तर तडफडायली. मग सगळी गडीकडं बसलं, लेकर मधी बाया घेऊन तिकडे ताना लागल्या, पाणी कुठलं आणावं? मग तुम्ही म्हणायचे जा शिवापा तेली चटलं शांगाचं पोतं, आणि एक जण पाण्याची घागर आण, एक जण काहीतरी तांब्या गेला ताना. पण ती ती म्हणायला लागली कडेला घर होतं ते तेलेचं, व्यवसाय मोप मोठा होता, पण घर कडाला असल्यामुळं तिथं बसली जर असली तर काय करावं, ह्याच्यामुळं काही येईना ती मध्ये. मग असं धाडस करून आली, काही आली, पुन्हा शेंगाचं पोत दोन फुटी शेंगाची आणली, पाणीच्या घागरी दोन आणल्या, तांबे आणलं, सगळे लेवडे लेवडे शेंगा दिल्या, सगळ्यांनी शेंगा ती गुळा आणलेला ती खाल्ला, आणि ती तांबे तांबे पाणी पिली अशी झोपली. आता पाट्याच्याला गावात जाऊ म्हणलं, उजाल्यावर की तवर तर शिवर रणगाडा आला, असं आलं की आवाज झालं धडाधड. हा, कसं मोठं मोठं आवाज आलं बंदुकीचं. आणि मग आता कुठं पळायचं? आम्ही आमच्या शेतात होतो, शेत जवळ होता, मग तिथून तसंच पळायला खालतो, तसंच पळून पुन्हा इकडे त्या देवळाली लागलो, दंडाच्या देवळाली. तुमचं गाव देवधानोरा? हा, देवधानोरा. मी त्याला आता जळक धानोरा म्हणतो, जळक धानोरा म्हणते ती, ह्याच्याच मुळे जळक धानोरा. हा, ह्याच्यामुळे जळक धानोरा म्हणते ती. पळाला तिकडे देवळा? हा, तिथं सुद्धा संध्याकाळी रातभर राहिला होता. तिथली माणसं म्हणायची ह्यांच्या अवघड आम्हाला येते इकडं, तिथं ठेवून घेऊ नका, पाहुणं राहुल असला वनवास. मग दुसऱ्याची रेल्वे ना इडशीला आला, इडशीत मावळण बी दिलेले, बहीण बी दिले मावळणीच्या घरी. मग तिथं दोन दिवस राहिला, पुन्हा मग चाऱ्याला गेला, चारा आजोळा आहे माझा, तिथे गेला. चाऱ्यात गेले कारण ते पश्चिम महाराष्ट्रात होतं, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश राज होते, तिकडे इंग्रज होते, तिकडे इकडे निजाम होता, निजाम होता. आणि मग काय म्हणला होते, जाऊन माळव जाऊन उड्या टाकला, बिचाराहून असं बसलेलं की येते इकडून आले आले इकडून, म्हणजे की ह्याच्या पत्रे येऊन उडी टाकायची पलकड, आपण भिताडा असतो अगर काय असो, असं पळायचं पडतंय किंवा असं, ज्याला कुणा लवकर येत नाही त्याला हाताला धरून पडायचं, असं ओढील मग का हाताला धरून त्या भिताडाहून पलकड घ्यायचं. गाव जाळलं म्हणते ते खरं आहे का? जाळलं कसं? माळवत उकडू उकडू राखेल टाकटाकू जाळलं म्हणले तर चार दिवस गाव जळत होत, ती राखेल टाकलेली माळवत, कुणी गावात चित पाकरू नव्हतं, पुन्हा लय वाटत केली. बापरे, चार दिवस होय, म्हणजे माळवत पहिली काय जुनी लावली, जुनी मोठ होय,
वाड्यातनं कसला आवाज यायचा कुणाच्या ज्ञानबा पटल्याच्या माणसं शिरलेली त्या ज्ञानबा आमच्या चुलत्याला तरी वारकिनीनं रानात लपिलं रांजून मोठा होता आणि रानात बसविलं वरून पांघरून टाकली असं बुक सुटलेला ती मुसलमान म्हणजे ती इथं आहे ज्ञानबा डोंट टेक इट ऑफेंडिव्ह दिस इज ओनली अ रेफरन्स ती काढ ती काढ पांघरून नाही हो बाबा माझ्यात नाही माझं इकडं कशाला आलं नाही मला नजरे सुद्धा पडला नाही अशी म्हणायची वारकी तिथून निघाल्यावर त्या पाटल्याच्या तिकडं गेला त्या पाटलीनं मुरीत लपिला मुरी होती मोठी अशी आणि वरून फळ्या वाटल्या तिथं लपिला बघा आणि तीच खास धोत वाजतात ती गुंडुबाच्या मी इच्छा स्वतः चा करून देत होते लहानपणी कोणाला हो त्याली ती दोस्त असतं बसल्यावर आता म्हणजे का चा करून आणा पोरीला तर आमचं चुलत आम्हाला काय बी काम मी काय कुणाचं काम नग म्हणत नव्हते करीत होते करत होते चांगलं हे सहज असं जे मिळालेलं नाही कोणत्या स्वातंत्र्य नाही आणि आता त्याची किंमत बी नाही म्हणून सगळ्याला कोणाला कुणाला किंमत आहे कशाची आमच्या सासूर सुद्धा लागलीत घातलं होते इथं कस त्या मुसलमानांनी इथे या गावाला आलो पण आमच्या चुलत्याचा ओळखीचा मुसलमान होता ती व कष्टा घालून अशी लारीला धरलं वरी चढाय तर ती म्हणजे आका तू इकडे कशी ग तर ती म्हणजे माझं गाव आहे म्हणल्यावर पुन्हा मग शेजारच्या माणसाला गड्याला घातलं चढायला लावलं मग ती मुसलमान जी दोस्त होता का चुलत्याचा ती म्हणला माझी बहीण आहे तिला घेऊ नका माझी म्हणून खाली उतरले पुन्हा आणि ह्या ही जी पोलीस ॲक्शन झाली सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या देशाचे गृहमंत्री होते त्यात बरीच मतमतांतरं आहेत स्वामी रामानंद तीर्थ हे ह्या लढ्याचं नेतृत्व करत होते काँग्रेसचे एक प्रमुख नेते होते असं म्हणतात की स्वामी रामानंद तीर्थ कुड हॅव बीन द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ देन इंडिपेंडेंट आंध्र प्रदेश पण ते झालं नाही त्याची वेगळी कारणं आहेत महात्मा गांधींनी या संघर्षाला जाहीरपणे पाठिंबा दिलेला होता असा पहिला संघर्ष की ज्या संघर्षामध्ये सशस्त्र लढा होता आणि तरीसुद्धा महात्मा गांधी की जे अहिंसेचे पुजारी होते त्यांनी त्या लढ्याला पाठिंबा दिला होता नळदुर्गच्या जवळ एक महत्त्वाचा ब्रिज आहे की ज्या ब्रिजवरून भारतीय सैन्य ज्यावेळेला निजाम राजवटीतल्या ले माय गोड चहा पितीस तू तुला नाही काय आजार एनिवेज तर तो जो ब्रिज आहे तो ब्रिज ओलांडून जेव्हा भारतीय सैन्य हे निजाम राजवटीमध्ये घुसलं आपण जरी त्याला पोलीस ॲक्शन म्हणत असलो तरी इट वॉज ॲब्सोल्युटली अ मिलिटरी ॲक्शन गोड झालाय होय झालाय का नाही गोड मी म्हणलं इथं आता काय लय ऊस झालाय ऊस नाही आमच्यात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एकतर जम्मू काश्मीरचा विषय हा ऑलरेडी युनोमध्ये गेलेला होता हैदराबादचा जो इश्यू आहे तो पण युनोमध्ये जाण्याची दाट शक्यता होती आणि म्हणून दॅट देन वी टूक अ स्टँड की इट इज नॉट अ मिलिटरी ॲक्शन इट इज ओनली अ पोलीस ॲक्शन पण तेव्हा काय झालं की मग निजाम पळून गेला आणि ज्या रजाकाराचा उल्लेख आपण आता केला तो कासिम रजवी हा उत्तम वकील होता आणि तो लातूर शहराचा रहिवासी होता लातूर शहरामध्ये श्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी जो ओव्हरब्रिज केलेला आहे त्याच्या एक्झॅक्ट डाव्या बाजूला आजही कासिम रजवी यांचं घर आहे तिथे काही लोक राहतात कासिम रजवी हा नंतर पाकिस्तानला पळून गेला त्याला एक मुलगी होती आय थिंक शी इज नाव इन सेटल्ड इन न्यूयॉर्क समवेअर आणि त्यावेळेला ह्या जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर होते त्यांनी स्वतःचं एक मेमॉयर लिहिलेलं आहे ते मेमॉयरचे काही रेफरन्सेस मी वाचले पण त्यावेळेला जी एक दुसरी बाजू आहे की मुस्लिम धर्मीयवरती सुद्धा त्या काळामध्ये बरेच रिटॅलिएशन आपण ज्याला म्हणतो ते रिटॅलिएशन झालं पण या रजाकाराची लय दहशत होती हो रजाकाराची आले आलेच म्हणायची लोक नुसती आले आले म्हणायची कशी मारीत होती पळायचं कळत नव्हतं ना त्याला कोरत पडत होती लय अवस्था होती तवाची वाईट बरं साखर बी नाही काहीच नाही आजार नाही दम लागतो एनिवेज आपण इथे थांबूया असे व्हिडिओ जरूर करत राहिले पाहिजे कारण हा एक तर आपला असं म्हणून एक वारसा आहे तो बायस नाही आहे हल्ली काय झालं इतिहासाचं मूल्यमापन पण आपण आपल्या स्वतःच्या बायसेसवरती करत राहतो
त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी नाही आहे, आणि ऑब्जेक्टिव्हिटी नसल्यामुळं आपल्या राजकारणाला जे सूट होतील तशा भूमिका आपण घेत राहतो. हा काही इतिहास हा काही कुठल्या एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधात असतो किंवा एखाद्या विशिष्ट धर्माच्या सपोर्टमध्ये लिहिला जावा असं नाही आहे. त्याचं मूल्यमापन हे त्या त्या वेळेला त्या त्या घडामोडी जशा घडत गेल्या तसंच करायचं असतं, आणि त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या असतात. जसं आता यांनी सांगितलं, एका मुस्लिम धर्मीय बांधवानं ह्यांच्या सासूबाईचं रक्षण केलं. अशाच मी अनेक स्टोरीज ऐकल्या जेव्हा मी मुरुड आणि त्या भागामध्ये या स्टोरी केल्या. अनेक असे हिंदू धर्मीय मंडळी होती की ज्यांनी आपल्या मुस्लिम धर्मीय शेजाऱ्याचं रक्षण केलं. तो संघर्ष अशा राज्यात सुरू होता की ज्याचा राज्यकर्ता मुस्लिम आहे पण बहुसंख्य जनता हिंदू आहे. तुम्ही जुनागड किंवा जम्मू काश्मीरचं जे उदाहरण बघितलं ते वाईस वर्ष आहे. जुनागडचा राजा तसा मुस्लिम असला तरी तिथली जनता हिंदू होती, पण जम्मू काश्मीरमधले जे हरिसिंह होते ते हिंदू होते आणि तिथली जनता मात्र बहुसंख्यानं 80% अराउंड मुस्लिम होती. आणि तिथलेच असलेल्या शेख ज्यांनी हा स्टँड घेतला की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं नाही आहे, आणि म्हणून लगेच नाव आठवत नाहीत ना, त्यामुळं त्यांनी तो स्टँड घेतल्यामुळं ज्या वेळेला पाकिस्ताननी हा इश्यू इनोमध्ये नेला त्यानंतरसुद्धा ज्याला प्लेबिसाईट आपण म्हणतो की पाकव्याप्त काश्मीर आणि भारताकडचा असलेला काश्मीर याच्यातला प्लेबिसाईटचा मुद्दा आजही मिटलेला नाही, पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी कणखर भूमिका घेतली त्यामुळं हैदराबादचं संस्थान आपल्यामध्ये सामील झालं. सो स्वातंत्र्य इतकं सहजासहजी मिळालेलं नाही आहे. चला माय भेटू पुन्हा. तात्यावरची गाणी येतात का? आता येते. आता राम ग लक्ष्मी मन दोन्ही गेले ती वनायला ते चांदनुचे बनायला व धनुषे बनायला आय तरे समाच गोंडव त्याच्या धनुषे बनायला उगस घ्यायचं पुरीत चिरडी नेसायचं पुरीत फिरायचं शिंग मोडायचं आणि वासरा चिरायचं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.